तर सचिन वाजेच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी प्रसाद लाडांनी केली. अनिल देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांची देखील चौकशी व्हावी. सचिन वाजेच्या आरोपावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी ही मागणी केली आहे. तर सचिन वाजेला जाणून बुजून आरोप करायला लावलेत का असा सवाल सचिन अहिरांनी उपस्थित केलाय. कोठडीत असलेल्या आरोपीच्या वक्तव्यावर किती विश्वास ठेवायचा असाही सवाल सचिन अहिरांनी केलाय. आरोप केलाय त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. पुन्हा एकदा न्यायालयाला विनंती करून एसआयटी नेमून सचिन वाजेची पुन्हा एकदा चौकशी केली गेली पाहिजे. त्याचं सत्यता इन कॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे आणि यामध्ये वेळ प्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि त्या चौकशी अंती तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा आणि कोणत्या कोणत्या मंत्र्यांचा संबंध होता हा देखील पाहिला पाहिजे. प्रमाणावरती त्याची सुनावणी म्हणा किंवा त्याच्या स्टेटमेंटला महत्व द्यायचं हा एक प्रश्न तांत्रिक आहे. आपण बघितलं असेल गेल्या आठवड्याभरापासून अनिल देशमुखजींनी जे पर्दाफाश करण्याचं काम केलेलं आहे, गव्यस्फोट केलेले आहेत आणि म्हणून आज त्यांना जाणून बुजून ही स्टेटमेंट द्यायला लावलंय का हाही एक प्रश्न निर्माण होणार आहे. ते काय माफीचे साक्षीदार झाल्यानंतर त्यांना कोर्टाने किंवा निर्दोष मुक्तता करून सोडलेले आणि मग ते बोलतायत का, ह्या सर्व प्रश्नाच्या वरती पण लोक प्रश्नचिन्ह विचारणार.